दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवळा तालुक्यातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लढण्यास सज्ज झाले आहेत। त्यासाठी विश्रामगृहावर बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत बोलताना शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी लोकप्रतिनिधी बोलत नसतील तर आपणच बोलायला हवं। आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी आंदोलन करीत असताना पण शांत बसून चालणार नाही असे प्रतिपादन केले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुबेर जाधव यांनी कांद्यासह इतर शेती मालाला योग्य भाव मिळावा म्हणून लढा द्यायला हवा असे सांगितले। यावेळी बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी सुद्धा आपापली मते मांडली। किमान कुठतरी एखादा आवाज निघाला पाहिजे आणि जर असं करायचं असेल तर एकत्र यावं लागेल। बरं आता आपल्याकडे एकत्र यायचं म्हटल्यानंतर दहशतीचं वातावरण आहे, जे आहे ते कोणी मोकळं बोलायला हरकत नाही। विनोद आहेर बोलले ते सत्य आहे, म्हणजे ते लोक म्हणतील ते फटकळ बोलतात पण ते सत्य बोलतात। नाही तेच तेच ते सत्य बोलले, वस्तुस्थिती त्यांनी मांडली। आणि या परिस्थितीमध्ये आता अवस्था अशी आहे की आज कांदा असेल, टोमॅटो असेल किंवा भाजीपाला असेल किंवा इतर सर्व पीक असतील, प्रत्येक पिकाची अवस्था ही आज रोजी अतिशय बिकट आहे। मग अशा वेळी आपल्या तालुक्यामधून कुठे ना कुठे एक आवाज उठवला पाहिजे, आपल्या तालुक्यामधून शेतकरी वर्गाने एकत्र आलं पाहिजे, या विषयावर बोललं पाहिजे। आणि या विषयाकरता आम्ही प्रामुख्याने असं ठरवलं की साधारणतः 10 ते 15 शेतकरी वेगवेगळ्या गावांमध्ये येतील। आम्ही 10 ते 15 शेतकऱ्यांना संपर्क केला आणि काही ग्रुपवरती तो एक मेसेज टाकला। आम्ही मागवताना सुद्धा अगदी 10 ते 15 खुर्च्या मागवल्या होत्या, जेणेकरून आतमध्ये बसून 10-15 लोक मध्ये बसतील आणि मध्ये मिटिंग होईल। पण मधली मिटिंग बाहेर पोर्च मध्ये आली, पोर्च मधली आता रस्त्यात आली आणि मला माहितीये रस्त्या इथं बाहेर अंगणात आल्यानंतर पुढची जी बैठक होईल तिला जागा कमी पडेल याचा मला विश्वास आहे। कारण अडचणीत प्रत्येक जण आहे। आज प्रत्येक शेतकरी आज इथं भगवान गोविंदा शिरसाट मेशी 22 मे 2023 म्हणजे कालची पावती यांनी मला आता आणून दिली, उन्हाळा कांदा 171 रुपये क्विंटल, काय परिस्थिती आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्ही आम्ही बोलणार नसू, किमान रस्त्यावर उतरणार नसू, तर पुढच्या पिढ्यांशी आणि शेतीशी बेईमानी आपण केली असंच नक्की ठरवलं जाईल। आदरणीय आता सगळ्या विषयांवरती चर्चा या ठिकाणी झाली, मी काय खूप वेळ घेणार नाही तुमचा, पण मला असं वाटतं की या विषयावर कुठेतरी कायम स्वरूपाची एक रणनीती ठरवली पाहिजे। मधल्या काळामध्ये मी बुलढाण्यामध्ये होतो, बुलढाण्यामध्ये सोयाबीन हे पीक महत्त्वाचं आहे आणि सोयाबीन पिकावरती रविकांत तुपकरांनी मोर्चा घेतला होता, त्या मोर्चाला प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो। परिस्थिती अशी आहे, 50,000 शेतकरी रस्त्यावर उतरले, त्यांनी तिथून केंद्रीय कृषी मंत्र्यांना फोन लावला आणि सोयाबीनचा दर आम्ही इथून ठरवणार ही मागणी केली, ती कृषी मंत्र्यांनी मान्य केली। तुम्ही बैठकीला मुंबई दिल्लीमध्ये या, मी तुम्हाला भाव मिळवून देतो, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शब्द दिला। जयसिंगपूरची जी अवस्था आहे ती आम्ही दरवेळेस बघितली आहे, जशी राज्यातल्या प्रत्येक साखर कारखान्याला तिथं जो भाव ठरतो तो भाव दिला जातो। आपल्याकडे कांदा असेल किंवा आपला टोमॅटो असेल किंवा आपला शेतीमाल असेल याला कुठेही भाव मिळत नाही, याचं कारण असं की आपण संघटित नाही, आपण एकत्र येत नाही, आपल्याला एकत्र यावं लागेल। आणि मगाशी आता नाफेडचा विषय झाला, अनुदानाचा विषय बापूंनी सांगितला, पण माझं स्पष्ट मत असं आहे की नाफेड ही शेतकऱ्याचं शोषण करणारी यंत्रणा आहे। नाफेड हा आपल्याला उपाय ठरू शकत नाही, अनुदान हे काही त्या शेती का कांदा प्रश्नावरती उपाय ठरू शकत नाही। अनुदान कधी मिळणार आहे, कधी त्याचे नियम काय असणार आहेत। आज तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून बातम्या अशा आल्यात की अनुदान मिळवण्याकरता खोट्या पावत्या तयार केल्या गेलेल्या आहेत। बहुतांश बाजार समित्यांमध्ये खोट्या पावत्या बनवल्यात, म्हणजे गव्हर्नमेंटलाही माहित नाही एवढा लाल कांदा खरंच पिकला होता का, तो कांदा कुठं गेला मग याची माहिती सुद्धा नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं, त्यामुळे माझी विनंती अशी आहे सगळ्यांनी, एकीकडे आसमानी संकट आहे, या वर्षभरामध्ये एकही महिना असा गेला नाही ज्या महिन्यामध्ये पाऊस पडला नाही। आज सुलतानी संकट आहे, दिव्यांना आपल्याला भाव मिळू दिला जात नाही, मुख्यमंत्री इथं आले होते, आल्यानंतर अनुदान घोषित केलं, ते अनुदान मिळणार कधी, त्याचे निकष काय आहेत, कोणतंही कारण स्पष्ट दिलं गेलेलं नाही, अनुदान मिळेल का नाही, अनुदानाचा विषय अनुदानाची राहिलं मधल्या लिलाव आम्ही काय केलं, व्यापाऱ्यांना मॅनेज केलं, डायरेक्टरांना फोन केले की आंदोलन चालू आहे फक्त लिलाव बंद ठेवा, ज्यांचे ट्रॅक्टरच्या लिलाव ज्यांच्या कांद्यासाठी भाव भेटावा याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो, ते मधले काय न्यायाने या बाकवाळा उभा राहणार, एक तास लेट होईल अशी शोकांतिका जर माझ्या शेतकऱ्याची असेल तर माझ्या शेतकऱ्याला भाव का भेटावा हा प्रश्न सुद्धा मला पडायला पाहिजे। मी बीएससी हॉर्टिकल्चर MBA मार्केटिंग झालेला स्टुडंट आहे, मी शेतकरी
ज्या वेळेस आम्ही राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला असो का राजीव गोंडी किंवा आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा।